नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनेलवर आपले स्वागत आहे आपण जर आमचा चॅनेल पाहत असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी आज आपणाला बटाट्याची लागवड करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात बटाट्याची लागवड करता येते बटाट्याला नेहमी चांगली बाजारपेठ उपलब्ध असते त्यामुळे बटाटा उत्पादकांना नेहमी चांगला फायदा होतो तथापि त्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक असते या पिकासाठी पाणीही कमी प्रमाणात लागते बटाट्यामध्ये प्रथिने फॉस्फरस अशी खनिजे असल्याने आरोग्यासही तो लाभादा लाभदायक असतो बटाट्यावर कोणताही रोग पडू नये यासाठी पूर्व मशागतीपासून लागवडीपर्यंत अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि त्याची काळजी घ्यावी लागते, लागते मित्रांनो मित्रांनो विविध खाद्यपदार्थांसाठी बटाट्याचा उपयोग केला जात असल्याने त्याला नेहमीच मागणी असते त्यामुळे शेतकऱ्याला याच्या लागवडीपासून चांगलाच फायदा मिळू शकतो खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात बटाट्याचे पीक घेता येते आता रब्बी हंगाम सुरू असला तरी त्यामुळे पिकाच्या लागवडीबाबत माहिती घ्यायला हवी तर मित्रांनो सासवड सातारा नाशिक अहमदनगर बीड औरंगाबाद नागपूर या ठिकाणी बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते बटाट्यामध्ये प्रथिने चुना फॉस्फरस यासारखी खनिजे आणि ब क ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे आरोग्यासाठी तो लाभदायक असतो बटाट्याचा उपयोग खाद्यपदार्थांमध्ये तर करतातच पण जनावरांच्या खाद्यातही याचा उपयोग केला जातो बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे या पिकाला सरासरी सोळा ते एकवीस सेल्सिअस इतके तापमान लागते त्यामुळे बटाट्याची वाढ ही चांगली होते बटाट्याच्या पिकाला सुरुवातीला काळात चौतीस सेल्सिअस तापमान पोषक असून बटाटे पोचण्याच्या काळात वीस सेल्सिअस तापमान अनुकूल असते बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान आणि बटाटे पोसण्याच्या वेळी थंड हवामान या पिकासाठी पोषक असते या गोष्टी लागवड करताना लक्षात घ्यायला हव्यात मित्रांनो याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत कसा आहे हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे मध्यम आणि हलक्या जमिनीत त्याचप्रमाणे गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या पद्धतीने करता येते जमीन कसदार आणि भुसबुशीत उत्तम निचराची असावी लागते जमिनीचा सामू सहा ते आठ इतका असावा लागतो खरीप हंगा हंगामात बटाट्याची लागवड जून किंवा जुलै महिन्यात करतात रब्बी हंगामात ती ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते त्यामुळे सध्याच्या काळात बटाट्याची लागवड करण्यास हरकत नाही असे म्हणणे योग्य आहे बटाट्याची लागवड करताना बियाणांचे प्रमाणही लक्षात घेणे आवश्यक आहे कोणत्याही पिकाची लागवड करताना बियाणे उत्तम प्रतीचे असावे बटाट्याचंही उत्तम बियाणांची निवड करणे महत्त्वाचे आहे हेक्टरी वीस ते पंचवीस क्विंटल बियाणे बटाट्याचे बियाणे पुरेसे असते लागवडीपूर्वी बियाणांची योग्य ती काळजी घ्यायला हवी मित्रांनो या बियाणावर काही प्रक्रियाही करणे आवश्यक असते लागवडीपूर्वी बियाणे डायट हेन एकचे मिश्रण असलेल्या पाण्यात पाच मिनटे बुडवून ठेवावे आणि त्यानंतर ते लागवडीसाठी वापरावे यामुळे या, या बियाणांची वाढ चांगल्या पद्धतीने होते लागवडीसाठी जमिनीची पूर्वमाशागत करणेही आवश्यक असते पूर्वमाशागतीत जमीन नांगरणे वीस ते पंचवीस सेंटीमीटर नांगरून घ्यावी लागवडीपूर्वी एक महिना जमिनीस उन्हाळ्याची ताप द्यावी त्यानंतर पुन्हा एक आडवी नांगरणी करावी ढेकळे फोडण्यासाठी आणि जमीन सामान पातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन पाळ्या देऊन भुजबुशीत करावी शेणखताचाही वापर जमिनीत करण्यास हरकत नाही जमिनी जमिनीत हेक्टरी पन्नास गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे अशी काळजी लागवड करतानाही घ्यायला हवी मित्रांनो सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त पन्नास ते शंभर ग्रॅम असावे बेण्याचा आकार मध्यम असून बटाट्याच्या आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस ते साठ सेमी आणि दोन बियाणातील अंतर पंधरा ते वीस सेमी ठेवावे लागवड करताना ट्रॅक्टरचा वापर करता येईल मित्रांनो ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण आपला वेळ हा वाचवू शकतो ट्रॅक्टरच्या साहाय्याने सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास वीस बाय वीस सेमी अंतरावर लागवड करावी बटाट्याची लागवड करताना खते आणि पाण्याचे व्यवस्थापन याचीही काळजी घ्यावी लागते बटाटा पिकास हेक्टरी पन्नास किलो नत्र शंभर किलो स्फुरद आणि शंभर किलो पालासची आवश्यकता असते बटाट्यामुळे जमिनीत वरच्या थरात वाढ असल्याने या पिकास पाण्याच्या पाळीच्या वेळी कमी पाणी द्यावे लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊन लागल्यावर आणि बटाटा पोचण्याच्या वेळी सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे पिकांची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात अशी काळजी आंतरमशागत करताना घ्यावी बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे आणि खुरपणे याचबरोबर भर बर देणे महत्त्वाचे असते तीन ते चार वेळा खुरपणी करून जमीन भुसबुशी ठेवावी खतांचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी बटाट्याच्या बियाणामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेणे महत्त्वाचे आहे कुफरी ही जात लवकर वाढते ही सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात तयार होणारी जात असून ती खरीप आणि रब्बी हंगामात घेता येते या जातीचे बटाटे शुभ्र आकर्षक आणि मोठे असतात या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो याचे हेक्टरी उत्पादन दोनशे ते दोनशे पन्नास क्विंटल असते कुफरी चंद्रमुखी ही देखील अशीच चांगली जात आहे ही जात ऐंशी ते शंभर दिवसात तयार होते या जातीचा रंग फिकट असतो लांबट आणि गोल आकाराचे बटाटे यामध्ये येतात ही जातही साठवणुकीस उत्तम टिकते या जातीचे हेक्टरी उत्पादन दोनशे पन्नास क्विंटलपर्यंत मिळते कुपरी सिंदुरी ही जात एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसात तयार होते या जातीचा रंग फिकट असून तांबूस असून बटाटे मध्यमानी गोलाकाराचे असतात ही जात साठवणुकीसाठीही उत्तम आहे त्यातून हेक्टरी तीनशे क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते तर मित्रांनो याशिवाय कुपरी बादशहा कुफरी कुबेर कुफरी ज्योती कुफरी अलंकार कुफरी चमत्कार या जातीही बटाट्याच्या आहेत त्यांचीही लागवड चांगल्या पद्धतीने होते आणि त्यापासून उत्पादनही चांगले मिळते इतर पिकांप्रमाणेच बटाटा पिकावरही काही रोग पडतात त्यापासून या पिकांचे रक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी लागते करपा या रोगामध्ये बटाट्याच्या पानावर काळपट ठिपके पडून पाने करपून गळतात आणि बटाट्यावर खोलगट चट्टे पाडतात करपा रोग होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते डायथेन एम पंचेचाळीस किंवा डायथेन झेड अष्ट्याहत्तर किलो फवारावे किंवा बोर्डो मिश्रित प्रमाणात पसरावे मर रोगामध्ये मोठी झाडे पिवळे पडून मलूल दिसतात बुंद्यानजीक जमिनीलगतच्या भागांवर बुरशीची वाढ झालेली दिसते पिकांची फेरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो जमिनीत नॅपथॅलिन किंवा पॉर्मेलिन मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते या पिकाच्या खोक्या रोगही होतो या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो जमिनीचे तापमान बत्तीस सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास ते रोगजंतूंना पोषक ठरते यामुळे या, या रोगासाठी साठवणीतील बटाटे नासतात, आणि जमिनीचे तापमान बत्तीस सेल्सिअसच्या वर वाढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे अशा प्रकारे काळजी घेतली तर बटाट्यापासून शेतकऱ्याला चांगला फायदा होतो मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर शेती केली किंवा बटाटा लागवड करताना काळजी घेतली तर नक्कीच आपले बटाटा पीक हे चांगले आणि भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक ठरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपणाला पाहता येतील मित्रांनो मित्रांनो आपल्या शेतामध्ये कोणतीही औषध फवारणी की करायचे असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या शेतामध्ये औषध फवारणी करणे गरजेचे आहे नाहीतर आपल्या पिकास धोका होऊ शकतो व झाडेही मरगळून किंवा मरून जाऊ शकतात त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या शेतामध्ये औषध फवारणी करावी धन्यवाद मित्रांनो